संघ जमलो आहे असे माऊली ज्ञानेश्वर महाराज माऊली तुकाराम महाराजांना वंदन करतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजू छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले क्रांतिसूर्य सावित्रीबाई फुले राजा सगर या सर्व महामानवांना अभिवादन करतो। ज्यांची लहान मुले असतील त्या लहान मुलाला त्यांच्या आईपाशी जर दिलं तर त्यांची आई त्याला चांगल्या पद्धतीने शांत करू शकेल, चूप करू शकेल, याच्यासाठी त्याची आईच त्याला चूप करू शकते की त्याच्या वडिलालाच त्याच्या आईनं चूप केलं म्हणून त्या बाळाला सुद्धा त्याची आई चूप करू शकते। असं हा घटनेचा भाग झाला। या जिरेमाळी समाजसेवा संघटनेच्या स्पीचवर अनेक खेळाडूंनी बॅटिंग केली आणि शेवटचा भार हा माझ्यावरती आला म्हणून एका नवख्या पोराला एका नवीन तरुणाला आपण या ठिकाणी आजच्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचा अध्यक्षाचा मान दिला त्याबद्दल या ठिकाणच्या जिरेमाळी समाजसेवा संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी प्रथमतः धन्यवाद मानतो। आजच्या गुणगौरव सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शिवाजीराव नांदगावकर जिरेमाळी समाजाचा भूषण आदरणीय प्राचार्य सुरेश नंदन सर सेवानिवृत्त प्रादेशिक परिवहन अधिकारी आमचे मार्गदर्शक आदरणीय गुंजकर साहेब आमचे मोठे बंधू आदरणीय गजाननजी साळवे उपस्थित सर्व या स्टेजवरील आदरणीय समाज बांधव समोर उपस्थित सर्व पुणेकर बंधू आणि माता भगिनी खरं म्हणजे या पुणेकर जनतेला या समाज बांधवांना मी प्रथमतः धन्यवाद देईल की अनेक वर्षापासून अशा पद्धतीचा गुणगौरव व स्नेह संमेलन सोहळा या ठिकाणी अनेक वर्षापासून आदरणीय देविदासजी हरणकर असेल आदरणीय गुंजकर साहेब असेल आमचे योगेशजी मध्ये असेल या ठिकाणी पार पाडताय त्याबद्दल सर्व समाज बांधवांचे मी एकदा पुण्याचा धन्यवाद करतो। बांधवांना हे कार्यक्रम होण्याची फार गरज आहे, ही काळाची गरज आहे, ही कशाकरिता आहे। अनेक वक्त्यांनी या ठिकाणी बोलल्या गेलं की आपण एक संघ आलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे। बांधवांना हल्ली आपण आपल्यातला संवाद तुटलाय, परिवारातला संवाद तुटलाय, आपण तर चार ठिकाणावरून आलेले आपण समाज बांधव एवढ्या मोठ्या प्रमाणातले समाज बांधव आहोत, आपली कुठेतरी आचार विचार घेतले गेले पाहिजे। म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून वर्षातून एकदा का होईना आपण एक संघ येतो, एका ठिकाणी येते, भेटी गाठी होतात, याच्यातून नवीन ओळख्या निर्माण होते, म्हणून याकरता खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचे कार्यक्रम होणं गरजेचं। दुसरा हेतू या कार्यक्रमाचा मागचा हा एवढाच असतो की माझा हा समाज विखुरलेला समाज कुठेतरी एक संघ झाला पाहिजे, संघटित आला पाहिजे। मग तो गुणगौरव सोहळ्याच्या माध्यमातला असो की अमरावतीचं सामूहिक जिरेमाळी समाजाचा युवक कृती परिचय मिळावा असो, वाशिमचा परिचय मिळावा असो की नागपूरचा कोजागिरीचा कार्यक्रम असो की या ठिकाणी होणारा पुण्याचा स्नेहमिलन सोहळा होणारा असो, हे कार्यक्रम होणं बांधवांना फार गरजेचे। कारण आज एकत्र एक संघ होण्याची गरज याच्याकरता आहे, राजकीय असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, जोपर्यंत आपण एक संघ दिसणार नाही, संख्येनं अधिक दिसणार नाही, तोपर्यंत खऱ्या म्हणून सर्वांनी या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे। आणि हे कार्यक्रम अशा पद्धतीने घेतले जाते त्यावर टीका टिप्पणी सुद्धा होता धरमकर साहेब, परंतु त्या टीका टिप्पणीची पर्वा केली नाही पाहिजे। ज्या झाडाला फळं येतात त्याच झाडाला लोक दगडं मारतात, कडुलिंबाच्या झाडाला कोणी दगडं मारत। म्हणून बांधवांनो या ठिकाणी बसलेले सर्व फळं येणारे झाडं आहेत, कडुलिंबाचे झाडं जे असतील ते घरी असतील। या ठिकाणी अनेकांनी बोललं की आपण 2000 या संख्येमध्ये 2000 ना आहोत या शहरामध्ये, परंतु आज खेद आहे, मी एक सूचना या ठिकाणावरून करेल की आपण हा कार्यक्रम घेत असताना ठीक आहे आज मोजके लोक आले असतील, परंतु जे आले ते आपले, एक सूचना या ठिकाणावरून करेल की याच्या पुढच्या वर्षीचा जो काही कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे तो लागून सुटी जर नसली तर निश्चितपणे लोक जास्त वाढतील। कंटिन्यू 3 दिवस सुट्या असल्यामुळे कंपनीत काम करणाऱ्याचे काय हाला आहे हे आपण त्यामुळं 1 दिवस सुटी असलेल्या दिवशी जर आपण हा कार्यक्रम आयोजित केला तर लोक गावी जाणार नाही, या ठिकाणी कार्यक्रमाला येतील या मतासाठी आहे। थोडा बदल जर आपल्याला या कार्यक्रमात आला तर निश्चित आपण त्या ठिकाणी करावा। हॅलो, आणि खरंच 1 दिवसीय सुटीमध्ये जर हा कार्यक्रम घेतला तर सर्वांना या कार्यक्रमाला येता येते। बांधवांनो ज्या समाजामध्ये आपण जन्म घेतला त्या समाजाचं काहीतरी कुठेतरी देणं लागतं।
आपलं जगणं हे समाजामध्ये प्रामाणिक आणि प्रगतिशील असलं पाहिजे. मी नेहमी भाषणामध्ये माझ्या सांगत असतो, आपण जीवन जगत असताना काय साडी माळी गाडी बाल्या बाली याच्या पलीकडे हे मी ज्या समाजामध्ये जन्म घेतला त्या समाजाचं कुठेतरी देणं लागतं, त्या समाजासाठी काहीतरी करता येईल का याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण बांधवांनो या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदरणीय नंदन साहेब या ठिकाणी बोलले की शिक्षण मंडळाचं शिक्षण निधी म्हणून या ठिकाणी एक मंडळ स्थापन केलं गेलं, त्या माध्यमातून अनेक समाजातले मुलं आज मोठ्या पदावर. आकाश पोपळकर नावाचा मुलगा दिल्लीला एमबीबीएस त्या ठिकाणी पोहोचला, ही या शिक्षण मंडळाची कृपा आहे. अशा पद्धतीचे कार्यक्रम जर घेतले गेले, अनेक या ठिकाणी युवा तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, मी त्यांना आवाहन करेन की देवीदासजी हरमकर 25-30 वर्षापासून या ठिकाणी कार्यक्रम घेतात. लुजकर साहेब आहेत, हे लोक समाज एकत्रीकरण करण्यासाठी आदरणीय नंदावकर साहेब नंदन साहेब आमचे मुंबईचे आदरणीय किशोर घरटे साहेब हे लोक शासकीय नोकऱ्या सांभाळून अनेक वर्षापासून समाज एकत्र करण्यासाठी झिजवत आहेत. मला असं वाटतं ह्या गाळा हा पुढचा कार्यक्रम हा सगळा अविरत चालू ठेवण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे. तो पुढाकार याच्यासाठी घेतला पाहिजे की माझा हा समाज एकत्र कसा येतो, तो या फक्त कार्यक्रमाच्या माध्यमातून एक संघ केला जाते एकत्र केला जाते. आज खरोखर आनंद होतो, मी पहिल्यांदा या पुणेनगरीमध्ये बोलतो, या पुणेकरांमध्ये पहिल्यांदा येऊन बोलत आहे. आज या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळतो, स्नेह मिलन गुणगौरव सत्कार समारंभ रांगोळी स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम. मगाशी बसल्या बसल्या पाहिलं एक 70 वर्षाच्या म्हाताऱ्या आई आमच्या दोरीवरती उड्या घेत होते, तेही स्पर्धा या ठिकाणी जे फार पुरातन काळातला खेळ तो या खेळाचं जतन सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी होते. आपण घरी बसलो तर ह्या स्पर्धा कुठल्या आपल्याला त्याच्यात सहभागी होत आहेत, म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून का होईना हे कार्यक्रम या ठिकाणी अविरत सुरू राहतील या शुभेच्छा या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, आपण शालेय जीवनामध्ये जीवन जगत असताना खऱ्या अर्थानं महाविद्यालयीन जो काळ असतो आपलं महाविद्यालयीन जे जीवन असते ते खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाला वेगळे आकार देण्याचं जीवन असतं. ते महाविद्यालयीन जर जीवन निघून गेलं आणि आपण जर आपल्या जीवनाला एक वेगळा आकार दिला नाही तर निश्चितपणे आपलं जगणं हे चुकीच्या दिशेने होतं. बांधवांनो खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक गोष्ट मी नमूद करेन की काळ आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. कोरोनाच्या काळात आपण आपल्या मुलाला अभ्यास करायसाठी मोबाईल देतो आणि त्याला सातत्यानं म्हणत होतो का तुला नेट मारून देतो, तुला यापेक्षा मोठा मोबाईल घेऊन देतो, तू अभ्यास कर. हा कोरोनाचा काळ होता, आज काय आज उलट आहे. आता अभ्यास करायसाठी मुलापासून मोबाईल इंस्टॉल लागतो साहेब, तेव्हा तो मुलगा अभ्यास करतो आणि त्याला सांगावं लागतं अभ्यास कर. म्हणून मी आवाहन करेन आपल्या मुलाला अभ्यास कर म्हणण्यापेक्षा अभ्यास काय करावा ही जर शिकवण दिली तर निश्चितपणे त्याचं जीवन सार्थकी ठरेल आणि तो आपल्या शालेय जीवनात मोठा होईल. कारण कुणाला विचारलं तर तू कशा करता शिकतोय बाबा काय शिकतोय, तर उत्तर एकच मिळेल, मला नोकरी मिळावी, मी डॉक्टर व्हावं. आपल्या वडिलांचंही स्वप्न असते की माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, मी डॉक्टर झालं पाहिजे, माझा मुलगा शिक्षक झाला पाहिजे. परंतु बांधवांनो तुम्हाला हात जोडून मागणी कर, ज्या पवित्र भूमीमध्ये आपण हा कार्यक्रम घेतला त्या पवित्र भूमीने या महाराष्ट्राला तेच शिकवलंय की माझा मुलगा डॉक्टर नाही झाला तरी चालेल, माझा मुलगा एमबीबीएस नाही झाला तरी चालेल, माझा मुलगा इंजिनियर नाही झाला तरी चालेल, परंतु तो खऱ्या अर्थाने एक चांगला संस्कारित माणूस झाला पाहिजे एवढं तरी. हे याच्याकरता सांगते की हल्लीचा काळ फार वेगळा आहे, हे स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये जगत असताना बांधवांना आपली मुलं संस्कारित प्राप्त झाली. मी तरुण मुलामुलींना आवाहन करेन की हल्ली एक व्यसन आपल्याला जडलेलं आहे ते म्हणजे मोबाईलचं, आणि नको त्या पद्धतीच्या गोष्टी त्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होतात. मोबाईलच्या जीवनातून बाहेर निघा. व्हॉट्सअपवर स्टेटस बनवण्यापेक्षा, इंस्टाग्रामवर स्टेटस बनवण्यापेक्षा आपल्या आईवडिलाची मान कशी उंचावल्या जाईल याचा स्टेटस तुम्ही बनवा. करिअर करा, करिअर करून तुम्ही त्याचा स्टेटस बनवा. गर्वाला सांगितलं पाहिजे का हा माझा मुलगा, गर्वाला सांगितलं गेलं पाहिजे हा माझा मुलगा आहे. एक छोटीशी घटना या ठिकाणी सांगितलं फक्त, खाण्याची घटना एक महिन्यापूर्वी घडली. मुलाला त्याच्या बापाने 25,000 रुपयाचा मोबाईल दिला नाही म्हणून रात्रीतून गळफास घेऊन आत्महत्या केली. अरे हे आपलं जगणं असलं पाहिजे का? नाही. 25,000 कशाला 5 लाखाचा मोबाईल मुलाने घ्यावं स्वतःच्या भरोशावर बापाच्या भरोशावर कशा? ही शिकवण आपल्या मुलाला आपण दिली पाहिजे. बांधवांनो एक वेळा
भगवान गौतम बुद्धाने एका गृहस्थाने प्रश्न विचारला की विष म्हणजे काय, लक्षपूर्वक ऐका, विष म्हणजे काय हा प्रश्न गौतम बुद्धाला एका गृहस्थाने विचारला। गौतम बुद्धांनी उत्तर दिलं की जी गोष्ट अधिक होते, जी गोष्ट जास्त होते, हवी त्यापेक्षाही जास्त होते, त्या गोष्टीचं रूपांतर विषामध्ये होतात, त्याला विष म्हणतात। म्हणून मोबाईलच्या जीवनामधून मित्रांनो बाहेर पडा। आपल्या आई वडिलांचं स्वप्न काय, हे आई वडील आपले राब राब कष्ट करून आपल्याला शिकवतात आणि आपण खरोखर त्या आई वडिलांच्या विश्वासाला पात्र ठरतो का, आई वडिलांनी आपल्याला महाविद्यालयात पाठवल्यानंतर त्या विश्वासाने आपण अभ्यास करतो का, हे स्वतः कधीतरी तपासलं पाहिजे। कारण वेगवेगळे प्रकार नाना गोष्टी घडतात, म्हणून हे याकरता सांगतोय बांधवांनो की ही फार काळाची गरज, संस्कार देणं फार गरज आहे। संस्कार कुठल्या पुस्तकात, कुठल्या महाविद्यालयात, कुठल्या संस्थेअंतर्गत शिकवले जाते सर, म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतो, आवाहन करतो की आपल्या मुलाला एक चांगला माणूस बनव, एक चांगला तरुण आदर्श घडवा, त्याच्याशिवाय तोही आपल्याला या ठिकाणी एक केटाना बाब नमकतो की हल्ली आपल्या समाजामध्ये फारकतचं प्रमाण साहेब खूप वाढलं, मोठ्या प्रमाणात माता भगिनी या ठिकाणी म्हणून बोललं पाहिजे। हा भारताचं प्रमाण का तर छोट्या मोठ्या गोष्टीमुळे या ठिकाणी वाढले। मी तर असं म्हणेल की टीव्ही चॅनलवर ज्या सिरियल येतात तर त्याच्यापैकीच 5-10% ज्या सिरियल आहे ना त्याच्यामुळेच घराघरात वाढले, घरातला संवाद फुटलाय, नवरा बायकोशी बोलत नाही, सासू सुनीशी बोलत नाही, सासरा मुलाशी बोलत नाही। मी या ठिकाणावर आवाहन करेल की आपल्या आईनं ठरवावं की मी माझ्या मुलीच्या संसारात तोंड टाकणार नाही, की माझ्या मुलीचा संसार सार्थक येतो। बरेच संसार फक्त त्या मुलीच्या आईच्या संगोपनामुळे, मुलीच्या आईच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी तुटतात, हा माझा विश्वासाचा दावा आहे बांधवांनो। आणि खरंच छोट्या छोट्या गोष्टीवर आपल्या घरची वाटी जर आपल्याला ओळखता आली ना बांधवांनो, तर हा प्रकार निश्चितपणे होणार। आपल्या बायकोशी आपण जीवन जगत असताना, व्यवहार करत असताना एवढं जरी माणसानं आपल्या मनात ठरवलं की माझ्या शरीरानंतर मला सर्वात जवळचं कुणी असेल, माझ्या आई वडिलांनंतर माझ्या सर्वात जवळचं कुणी असेल तर ती माझी पत्नी असेल, एवढं जरी जीवनात ठरलं ना तर तुमचा संसार सार्थक ठरेल असं आव्हान या ठिकाणी होतं। बांधवांनो आदरणीय नंदन सर या ठिकाणी बोलले, रुजगर साहेब बोलले की आपल्या माणूस ज्या ज्या ठिकाणी आहे, संघटना अनेक असते, संघटना कितीही असू द्या, पक्ष अनेक असू द्या, ज्या ज्या ठिकाणी आपला माणूस आहे, ज्या ज्या ठिकाणी त्याला त्या त्या ठिकाणी मोठं करतं ते निश्चितपणे मोठं, कारण ही काळाची गरज आहे। 1.35 किलोचा जनांगे पाटली नावाचं व्यक्तिमत्व जर महाराष्ट्रातला करोडो मराठा समाज एकत्र करत असेल, तर आपण महाराष्ट्रातल्या 2 नंबरवरती असलेला समाज का एकत्र येत नाही, हा खऱ्या अर्थानं आजचा प्रश्न। कशासाठी एकत्र यायचं, पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही, आपण जर एकत्र या ठिकाणी आलो नाही तर आपले मुलंबाळं आपल्याला माफ करणार नाही, त्याच्याकरता खऱ्या अर्थाने एकत्र यायचं। मी नेहमी सांगत असतो माझ्या भाषणामध्ये, पक्ष कुठलाही असो, त्या पक्षाचा झेंडा कुठलाही असो, त्या झेंड्याचा दांडा आपला असला पाहिजे, एवढं या ठिकाणी दिलेले। या ठिकाणावरून जात असताना तुम्ही जे समाज बांधव आले, सर्वांनी मनामध्ये निश्चय करा, ठाणून घ्या की पुढच्या वर्षी या सभागृहामध्ये उभं राहायला, बसायला, श्वास घ्यायला जागा राहणार नाही, एवढ्या संख्येने आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवू। प्रत्येकाने मी स्वतः येणार, माझं कुटुंब घेऊन चांगल्या कामाची सुरुवात मी आदरणीय नंदगावकर साहेबांना धन्यवाद दिले। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रमाला जात असताना मी त्यांचं अख्खं कुटुंब त्या कार्यक्रमामध्ये पाहिजे, मुलगी असते, मुलगा असते, जावई असते, नातूपंतू सुद्धा त्या कार्यक्रमाला असतात, हे आपलं कर्तव्य आहे, हे कर्तृत्व आहे, हे असलंच पाहिजे। प्रत्येकाने ठरवलं पाहिजे मी कार्यक्रमाला जात असताना माझं कुटुंब घेऊन जाईल, माझ्या शेजारी असलेला माझा समाज बांधव माझ्या गाडीमध्ये घेऊन जाईल। मी आधीच सांगितलं साडी माडी गाडी याच्या पलीकडे आपलं जीवन जगत असतं, म्हणून बांधवांना हे केलं पाहिजे। या ठिकाणी गजानन साळवे नावाचं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये बसलेलं आहे, फार मोठा माणूस, काही गोष्टीला जरी कमजोर असेल पण मनानं मोठा, अख्खा भारतभर फिरलेला माणूस आहे, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी आदरणीय गजानन साळवे या ठिकाणी फिरत असतात। फार गरीब माणूस आहे, आपण मोठा माणूस कोणाला म्हणतो, मोठा कोणाला म्हणतो, शरीराने मोठा म्हणजे काय मोठा का हो, नाही, माणूस पैशाने म्हणजे काय मोठा का हो, नाही, जो माणूस रात्री अपरात्री रात्री 12 फोन उचलतो तो माणूस नाही। सबसे बड़ा ना पद है, सबसे बड़ा ना पद है, जो मुसीबत में खड़ा हो सबसे बड़ा है, तो सबसे बड़ा है। बांधवान लहान लहान माणसाच्या पाठीशी उभा राहणे शिका, समाजातले माणसं मोठे करणे शिका। गुजकर साहेबांनी या ठिकाणी खंत व्यक्त केली की समाज भवन उभं करायचं निश्चितपणे, आणि
खरोखर तुम्ही जो हा कार्यक्रम या ठिकाणी अविरोध सुरू ठेवला आहे, मी आताच ऐकलं की कुठला तरी दुसराही कार्यक्रम दुसऱ्या शाखेने सुरू केला आहे. काही मिठातले खळे असतात, दुर्लक्ष करा त्यांच्याकडे, कुठलेही कार्यक्रम त्यांना घेऊ द्या. काही लोकांचं काम असते, कोणी मुंबईवरून हे काम करते, कोणी दिल्लीवरून हे काम करते, जे आमच्या पक्षापक्षात भांडणं लावते, आपल्याला एकमेकाच्या विरोधात उभं करते, तेच आपल्यातले लोक करत असतात. लक्षात ठेवा बांधवांनो, आपल्याला फक्त आपणच हरवू शकतो, आपल्याला फक्त आपणच हरवू शकतो, आपलाच घरातलाच माणूस हरवू शकतो. दुसऱ्याची शक्ती आपल्याला हरवण्यासाठी, त्याची ताकद आपल्याला हरवण्यासाठी या ठिकाणी होतो. बांधवांनो, समाजासाठी एकत्र आलं पाहिजे. माता भगिनींना विनंती करेल, तुम्ही सुद्धा या ठिकाणी ठरवून घ्या. समाजाचा कार्यक्रम असेल, सुंदर असा हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला, सार्वजनिक या ठिकाणी कार्यक्रम झाला, रांगोळी स्पर्धा झाल्या. आपण दररोज घरी रांगोळी काढतो, परंतु या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. मी स्वतःला भाग्यवान समजेल की नवख्या तरुणाला एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचा अध्यक्ष होता, या ठिकाणी तुमच्याशी हितगुज करता आलं. खरोखर मी स्वतःला या ठिकाणी भाग्यवान समजतो. माऊली ज्ञानेश्वरांच्या पवित्र भूमीमध्ये या ठिकाणी तुमच्याशी मला हितगुज करता आलं, त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. मी फार मोठा माणूस नाही, मी सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म घेतलेला माणूस आहे. नांदगाव खंडेश्वर माझं स्थानिक गाव आहे. आमचे आदरणीय दीपकजी परसंकर या ठिकाणी बसलेल्या, त्यांचं माझं नेहमी बोलणं असते. तिथून आलेला माणूस, आमचे योगेशजी मध्ये अमरावतीवरून आलेले माणसं या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सहभागी घेतात. खरोखर समाजाच्या वतीनं त्यांनाही धन्यवाद दिले गेले. म्हणून हे लोक आता त्यांचं वय होत, या ठिकाणी नवीन जे पोरं आहे, फार तरुण या ठिकाणी मला दिसले योगेशजी, त्यांना खरोखर एकत्र करा आणि या कार्यक्रमाची धुरा तुम्ही सांभाळा. हे मार्गदर्शनाचं काम हे लोक या ठिकाणी करतील. कुठलीही मदत लागेल, कुठल्याही स्वरूपाची असो, मी दाव्यानं सांगत असतो की महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यात असो, कुठल्याही शहरात असो, कुठलंही काम असलं, हा खरं अर्ध्या रात्री तुमच्या पाठीशी उभा राहील. कारण काम करण्याची जिद्द आपल्यामध्ये आहे. म्हणून छोट्याशा घरामध्ये जन्म घेतलेला माणूस आहे, समाजासाठी काहीतरी करायची इच्छा आहे. म्हणून महाराष्ट्रभर फिरत असतो. वाशिमला मागे कार्यक्रम झाला, आणखी जिथे जिथे कार्यक्रम होतील, जिथे जिथे समाजाला माझी गरज पडेल, जिथे जिथे समाजासाठी काहीतरी करण्याचं ध्येय माझं असेल, ते निश्चितपणे करेल. माणूस म्हणून जन्मास आलो, माणूस म्हणून जगायचा आहे. बांधवांनो, माणूस म्हणून जन्मास आलो, माणूस म्हणून जगायचा आहे. माणसाच्या भल्यासाठी काही क्षण त्यागायचा आहे. नसलो मी धनवंत, नसलो मी गुणवंत, समाजातल्या प्रत्येक घरामध्ये मला दीप उजळायचे आहे, मला दीप उजळायचे. धन्यवाद. मला या ठिकाणी आपण ऐकून घेतलं, आयोजकांनी बोलण्याची संधी दिली, खरोखर त्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद देतो. आदरणीय गुंजकर साहेब, एक एवढं मोठं व्यक्तिमत्व, एक साधं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी सांगेल. मी जेव्हा शिवसेनेमध्ये एका संघटनेमध्ये काम करायला सुरुवात केली, तेव्हा साहेब प्रादेशिक परिवहन अधिकारी होते अमरावतीला, नांदगावकर साहेब, आणि मी फार छोट्या पदावरती होतो. एक 10 लोक घेऊन शेला टाकून साहेबांना निवेदन द्यायसाठी गेलो आणि माझं कार्ड त्या ठिकाणी पाठवलं. साहेबांची मिटिंग चालू होती, स्टेनोनी आम्हाला सांगितलं की 2 तास तुमची भेट होणार नाही. कार्ड जेव्हा साहेबांच्या टेबलवर गेलं तर साहेबांनी मिटिंग सभागृह सोडलं, कॅबिनला आले आणि म्हणून त्या मारतकरांना बोलवा, त्यांच्यासोबत असलेल्या सर्व लोकांना बोलवा. आम्ही सर्व लोक त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर साहेबांनी अर्धा तास आमचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं. एवढंच नाही तर चहा पाणी केलं. माझ्यासोबतचे 10 लोक खूप झाले की आपल्या नेत्याची एवढी मोठी पोच, आपल्या नेत्याचा एवढा मोठा सन्मान आहे, हे फक्त बांधवानं समाजातला एक माणूसच करू शकते. दुसरा माणूस आपला सन्मान करू शकतो. म्हणून हक्काचा माणूस उभा केला गेला पाहिजे, समाजातला माणूस उभा केला गेला पाहिजे, हे मोठेपण आपल्यात असलं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो की अनेक मेळावे होतील, अनेक गुणगौरव होतील, अनेक सामूहिक कार्यक्रम होतील, परंतु महाराष्ट्रामध्ये एखादं जोपर्यंत मोठं नेतृत्व महाराष्ट्र लेवलवर आपण तयार करणार नाही, तोपर्यंत समाजाची दखल घेतल्या जाणार नाही. या सरकार सर्वांना आवाहन करत, सर्वांना साकडे घालेल. जो कोणी असेल, साळवे असतील, गुंजकर साहेब असेल, नांदगावकर साहेब असेल, या सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि निश्चितपणे एक महाराष्ट्राचं मोठं नेतृत्व या ठिकाणी उभं करावं. आणि याही पुढे आपल्याला जे जे मदत लागतील ते करण्याची माझी तयारी असेल. एवढं या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद.